रेडियो सिटी स्टार गट्टा अतरंगी देवा जो आहे तो त्याच्या प्रेमाने सगळ्यांना भुरळ पाळतोय, पण माया त्याच्या शोधात निघाली की हा मुलगा जातो कुठे, तर तो आज चक्क रेडिओ सिटीच्या स्टुडिओ मध्ये आलेला आहे, राईट? येस. अंकुश चौधरींना आपण बघतो आहोत देवाच्या भूमिकेमध्ये. देवा कसा आहे, याचा पोस्टर आउट झाला होता, स्टायलिश आहे तो, म्युझिकशी पॅशनेट आहे, कलरफुल आहे. कलरफुल हे नाव तुला इतकं आवडलंय दगडी सहजासन की तो सोडायला तयारच नाहीये, राईट? करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर. ओके, मला हा देवा जो काही आम्हाला दिसलाय पोस्टरमध्ये ट्रेलरमध्ये, पण त्याच्या पलीकडे कसा आहे ते सांगशील? हा पलीकडे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघायला मिळेल. अतरंगी आहे, सतरंगी आहे, काय म्हणजे आपण त्याला भुरळ पाडणार आहे, सगळ्यांना आवडणार असं आहे. आणि फिल्म खूप वेगळा आनंद देणारी आणि वेगळा अनुभव देणारी आहे आमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. सो हा देवा तुम्हाला आवडेल. ओके, तुझं हे देवाचं कॅरेक्टर एखादा एलियन सारखा वगैरे आहे असं वाटतं का तुला? याच्यात बरेच सरप्राईजेस आहेत. माणूसच आहे तो, एलियन नाहीये. पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक एलियन असतो असं मला हरकत नाही. तर त्यातलंच हे सात रंगाचं एलियन एकत्र तुम्हाला एका कॅरेक्टरमध्ये दिसेल. ओके, जसं म्हणाला की तू हा सतरंगी सुद्धा आहे, म्युझिकशी सुद्धा कनेक्ट होणार आहे. सो अंकुश चौधरी आणि म्युझिक यांचं खूप जवळचं नातं आहे. अंकुश नेहमी बघत असतो की माझ्या सिनेमामध्ये कोणत्या प्रकारची गाणी आहेत, त्यामध्ये त्याचं विशेष लक्ष असतं. आणि जेव्हा अमित राज सारखा जवळचा मित्र असेल तर मग तर काही विचारायलाच नको. अमित राज बद्दल म्हणाल तर आम्ही दुनियादारीपासून एकत्र आलो आणि त्याचं कामाचा आवाका बघता, त्याच्या कामाची पद्धत बघता, मला असं वाटतं की खूप चांगला एक म्युझिक डिरेक्टर मराठीला मिळाल्यासारखं म्हणायला हरकत नाही. त्याची आता पोस्टर गर्ल नावाची फिल्म येऊन गेली, त्याच्यात त्याने एक अख्खा अल्बम दिला. म्हणजे एक गाणं असतं की आवाज वाढव डीजे तुला, आणि दुसरं रुक्मिणी गाणं, म्हणजे दोन टोकाची गाणी असलेलं एक फिल्म आहे ज्याच्यामध्ये इतकं सुंदर गाणी दिली. आणि आता तुम्ही बघितलं तर गेल्या 4-5 वर्षात त्याने खूप चांगल्या हिट्स गाणे दिलेली आहेत. माझं दगडी चाळमधलं जेव्हा गाणं त्याने मन धागा धागा केलं, तर त्याच्यावर गाणं नाहीये मला इतक्या वर्षात दिसलेलं. आणि खूप छान पिक्चराईज पण झालं, पूजा होती त्याच्यामध्ये, ते खूप छान सुंदर गाणी देत असताना मला असं वाटलं की जेव्हा आम्ही देवा करायचं ठरलं तर त्यानिमित्ताने तो इन झाल्यानंतर तो त्याने ज्या पद्धतीने ही या फिल्ममध्ये 4 गाणी दिली, तर ते गाणं तुमच्या समोर येईल. जे गाणं श्रेया घोषाल, सोनू निगम यांनी गायलं, क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलंय, तर इतकं सुंदर गाणं लिहिलंय, इतकं सुंदर गाणं गायलं गेलंय. आणि विजय दया म्हणून आहेत जे यशराजमध्ये काम करतात, त्यांनी हे मिक्स केले गाणं, इतकं सुपर आणि सुंदर गाणं झालंय. पुन्हा एकदा मेलडी असलेलं सॉंग अमित राजने दिलं असं मला वाटतं. तुमच्याकडे हे वाजवं, तुम्ही त्यांना लोकांना ऐकवावं आणि लोकांनी परत परत त्या गाण्यासाठी रिक्वेस्ट करावं, आणि त्या गाण्यामुळे लोक परत परत प्रेमाने ते प्रेमात पडावं असं गाणं आहे असं मला वाटतं. सुपर, प्रेमात पडावा असे अनेक ठिकाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्याच काही ठिकाणांमध्ये जाऊन तुम्ही शूट केलेलं आहे. महत्वाचा भाग म्हणजे कोकण पण आहे, पुण्यात पण तुम्ही केलेलं शूटिंग, राईट? सो मला सांग की तुझ्या सिनेमाचं शूटिंगचे लोकेशन डिसाईड करण्यामध्ये तुझा वाटा किती होता? मला असं वाटतं की माझा वाटा सगळीकडे असणं गरजेचं आहे. जर मी फिल्मचा हिरो आहे तर मला असं वाटतं की वाटा म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की सजेशन्स खूप महत्वाचे असतात. आमच्या सगळ्या टीमचे सजेशन आम्हाला ऑलवेज हवे असतात. म्हणजे डिसिजन डिरेक्टर घेतो पण सजेशन सगळ्यांकडनं आहे. तसं माझं पण सजेशन की समजा मी एखादी गोष्ट ऑलरेडी बघितली असेल कधीतरी, तर त्या गोष्टीबद्दल मी त्यांना सांगणार की बाबा हे गाणं इथे केलं तर खूप छान वाटेल, मी हे बघितलं. मग ते जाऊन तू या सिनेमाच्या बाबतीत आम्हाला सजेस्ट करशील, सांगशील की तू कुठे कुठे काय काय सांगितलं? बेसिकली पुणे हे माझं हक्काची जागा आहे, जिथे मी राहत असलो मुंबईत. तरी पुण्याचं मला माहिती की पुण्यात थोडं तरी शूटिंग आम्ही केलं तर पिक्चर चालतो असं. तर हा पुण्याचा पायगुण आहे की ज्याच्यामुळे खास आम्ही ठरवलं की पुण्यात आम्ही शूटिंग करायचं. आम्ही पुण्यात शूटिंग केलं, नंतर कोकणात शूटिंग केलं, कोकणात कुडाळमध्ये, सावंतवाडीमध्ये, नंतर नेरूर गावामध्ये. तुझी जम घेत होती? हा सगळं त्या बाजूला आहे. आम्ही मुंबईत काही थोडंफार शूटिंग केलं. तर मला असं वाटतं की हे फिल्म थोडीशी अतरंगी जशी आहे तशी ती कलरफुल पण आहे, जे मला नेहमी आवडतं. त्यामुळे तुम्ही पोस्टर टीचर बघाल तर सगळं कलर्स देतात, खूप छान आणि ब्राईट कलर्स देतात. तर फिल्म ब्राईट आणि छान दिसावी असं वाटत होतं, म्हणून आम्ही कोकणात गेलो. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला आम्ही कोकणात येतो त्या वेळेला वेगळं कोकण दिसतं, आणि हीच त्या कोकणातली गंमत आहे. आणि महाराष्ट्र असं आपलं राज्य आहे की जिथे कॅमेरा लावाल तिथे ते खूप सुंदर दिसतं असं मला वाटतं. तो म्हणजे महाराष्ट्र सोडून आपण बाहेर जायची गरज नाही असं मला वाटतं. Radio City Star Gatta